नरेंद्र दामोदर दास मोदी, ईश्वर की शपथ लेता हूं कि मैं विधि द्वारा स्थापित भारत के संविधान के प्रति सच्ची श्रद्धा और निष्ठा रखूंगा। मोदी सरकारला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने भाजपच्या आज ठिकठिकाणी होणार सभा, तर काँग्रेस करणार अच्छे दिनची पुण्यतिथी। सरकारच्या वर्षपूर्ती निमित्त भाजपने आयोजित केली मथुरेत भव्य रॅली। पंतप्रधान मोदींनी काँग्रेसवर हल्ला बोल करत वर्षभरातल्या कामांची वाचली यादी, महागाई आणि भ्रष्टाचार कमी केल्याचा केला दावा। देशभर उष्णतेची लाट कायम, तेलंगणा आणि आंध्रमध्ये बळींची संख्या 764 वर, दिल्लीत पाऱ्याने ओलांडला 45 अंशांचा आकडा। मुंबईतल्या काळबादेवी आगीत अग्निशमन दलाने का गमावले जिगरबाज अधिकारी, दुर्घटनेच्या अहवालाचे महत्त्वाचे मुद्दे फक्त आयबीएन लोकमतकडे। स्विस बँकेने प्रसिद्ध केलेल्या काळ्या पैशाधारकांच्या यादीत दोन भारतीयांचा समावेश, दोन्ही भारतीयांना 30 दिवसांच्या आत अपील करण्याची सूचना, अन्यथा भारताला अकाउंट्स बद्दलची माहिती देण्याचा स्विस बँकेचा इशारा। पॅरोलची सुट्टी संपल्याने अरुण गवळी आज पुन्हा परतणार नागपूर सेंट्रल जेलमध्ये, मुलाच्या लग्नासाठी डॅडी डॉन आला होता बाहेर। डोंबिवलीमध्ये शिवसेनेच्या विभाग प्रमुखांच्या पार्टीत नर्तकीवर करण्यात आली पैशांची उधळण, पण पाहुण्यांनी पैसे उधळल्याचं सांगत नेत्यांनी केली दिलगिरी व्यक्त। आणि 12वीचा निकाल 27 मे रोजी होणार जाहीर, दुपारी 1 वाजता ऑनलाईन मिळणार निकाल। नमस्कार, मी अमृता, स्पीड न्यूज मध्ये आपलं स्वागत। मोदी सरकारला आज एक वर्ष पूर्ण झालेलं आहे आणि याच निमित्ताने देशभरात वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे। जनकल्याण पर्व आजही हे साजरं होणार आहे, अनेक कार्यक्रम होत आहेत। आज रेल्वेतर्फे प्रवासी सुविधा मोहीम राबवली जाणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज शेतकऱ्यांसाठी असणाऱ्या पहिल्या 24 तास चॅनलचं उद्घाटन करतील। या चॅनलचं नाव आहे डीडी किसान। याशिवाय सकाळी 11 वाजता भाजपचे अध्यक्ष अमित शहा पत्रकार परिषद घेणार आहेत, ते हरियाणात सभा देखील घेणार आहेत। केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरींची पाटण्यात सभा आहे, ती 2 वाजता सुरू होईल, तर राजनाथ सिंह यांची कोलकात्यातली सभा 3 वाजता सुरू होणार आहे। सरकारला काल एक वर्ष पूर्ण झालेलं आहे आणि या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काल उत्तर प्रदेशातल्या मथुरामध्ये जनकल्याण सभा घेतली। त्यामध्ये त्यांनी एका वर्षाच्या कामगिरीचा लेखाजोखा मांडला। यावेळी त्यांनी मागच्या युपीए सरकारवरही जोरदार टीका केली। लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या वेळेला अच्छे दिनाची घोषणा देणाऱ्या मोदींनी भाषणादरम्यान बुरे दिन गेले की नाही असा प्रश्न जोरकसपणे विचारला, तसंच आता घोटाळे बहाद्दरांसाठी बुरे दिन आल्याचा इशाराही दिला। आणि यानंतर पाहूयात महत्त्वाच्या काही घडामोडी थोडक्यात। सुरुवात करूयात राज्यातल्या बातम्यांपासून। मोदी सरकारला वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने मुंबई भाजपही कार्यक्रम आयोजित करत आहे। 4 वाजता भाजपच्या नरिमन पॉईंटच्या कार्यालयात वर्षपूर्ती साजरी करण्यात येईल, तर 2 वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पत्रकार परिषद घेतील। भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे दादरमध्ये पत्रकार परिषद घेतील, तर पुण्यात भाजपची रॅली आयोजित करण्यात आली।
सरकारच्या वर्षपूर्तीच्या निमित्ताने भाजपमध्ये उत्साह आहे तर काँग्रेस आजच्या दिवशी भाजपवर टीका करायच्या मनस्थितीत आहे. महाराष्ट्र काँग्रेस आज अच्छे दिनची पुण्यतिथी साजरी करणार आहे. सकाळी 11 वाजता गिरगाव चौपाटी ते आझाद मैदान असा मोर्चा काढण्यात येणार आहे. तसंच पुण्यात नरपतगिरी चौकात निदर्शनं करण्यात येणार आहेत. काँग्रेसकडनं मोदी सरकारचं प्रगती पुस्तक तयार करण्यात येणार आहे तर दिल्लीत जंतर मंतरवर काँग्रेसतर्फे निदर्शनं होणार आहेत. जैतापूर प्रकल्प आता खूप पुढे गेला, आता माघार घेणार नसल्याचं सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला सडेतोड उत्तर दिलंय. सोलापुरात ते बोलत होते. काही दिवसांपूर्वी सेना खासदार प्रकल्प रद्द करा ही मागणी घेऊन पंतप्रधानांना भेटले होते. रामदास कदम यांनीही परवा म्हटलं होतं की आम्ही पंतप्रधानांचं मन वळवण्याचा प्रयत्न करू, पण या सर्वांना फडणवीसांनी थेट उत्तर दिले. त्यामुळे येणाऱ्या काळात सेना भाजपमधले संबंध आणखी ताणले जाण्याची शक्यता आहे. मुंबई एअरपोर्ट जवळ शनिवारी संध्याकाळी आकाशात 5 मानवरहित पॅराशूट दिसली. उड्डाण करायच्या तयारीत असलेल्या जेट एअरवेजच्या पायलटने सगळ्यात आधी ही पॅराशूट पाहिली आणि एअरपोर्ट पोलिसांकडे तक्रार नोंदवण्यात आली. विशेष म्हणजे पंतप्रधान कार्यालयानेही यात लक्ष घातलंय. वायुदल आणि नौसेनेकडनंही याची चौकशी केली जाते. मुंबईतल्या मान्यताप्राप्त पॅराग्लायडिंग संस्थांचा पोलिसांनी तपास सुरू केलाय. जेट एअरवेजच्या विमानाने उड्डाण केलं असतं तर ही पॅराशूट विमानाच्या शक्तिशाली इंजिनात खेचली जाण्याची दाट शक्यता होती, ज्याने खूप मोठा अपघात होऊ शकला असता. काळबादेवी आग दुर्घटनेमध्ये मुंबई अग्निशमन दलाने 4 जिगरबाज अधिकारी गमावले. एका आगीच्या घटनेत 4 मोठे अधिकारी गमावण्याची ही पहिलीच घटना आहे. या घटनेनंतर मुंबई अग्निशमन दलाच्या अनेक समस्यांवर चर्चा सुरू झाली. या आग प्रकरणी चौकशी समिती बसवण्यात आली असून त्यांचा तपास सुरू आहे. या रिपोर्टमधले काही महत्वाचे मुद्दे आयबीएन लोकमतच्या हाती लागले. ही आग नेमकी कशामुळे लागली, इमारतीपर्यंत पोहोचायला उशीर का झाला, अधिकाऱ्यांचा मृत्यू कसा झाला, हे सर्व या तपास अहवालात समोर येत आहे. अग्निशमन दलाचे शहीद अधिकारी सुनील नेसरीकर यांच्यावर काल दुपारी चंदनवाडी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यापूर्वी त्यांना भायखळा अग्निशमन केंद्रात मानवंदना देण्यात आली. यावेळी नेसरीकर कुटुंबियांसोबतच मुंबई महापालिका आयुक्त अजय मेहता, माजी महापालिका आयुक्त सीताराम कुंटे हे देखील उपस्थित होते. परवा सुनील नेसरीकर यांचं ऐरोलीच्या नॅशनल बर्न हॉस्पिटलमध्ये निधन झालं. काळबादेवीच्या आगीत नेसरीकर 50% भाजले होते. त्यांच्यावर 2 शस्त्रक्रिया करण्यात आल्या होत्या, पण त्यांचा एक अवयव निकामी होत गेला. त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्यांचं निधन झालं. दलित चळवळीतले ज्येष्ठ नेते एकनाथ आवाड यांचंही काल निधन झालं. हैदराबादमध्ये पोटाच्या विकारावर उपचार सुरू असताना त्यांचं निधन झालंय. आवाड यांनी पोतराज प्रथेला विरोध केला होता. सोबतच अनेक चळवळींमध्ये त्यांनी भाग घेतला होता. जग बदल घालून निघाव हे त्यांचं पुस्तकही विशेष गाजलं होतं. डॉन अरुण गवळी आज नागपूरसाठी रवाना होणार आहे. अरुण गवळीचा वाढवून दिलेला पॅरोल आज संपतोय. मुलाच्या लग्नासाठी पॅरोलवर आल्यानंतर त्याने नंतर आईच्या आजारपणासाठी सुट्टी वाढवून घेतली होती, पण ती सुट्टीही आज संपत असल्याने अरुण गवळी आज पुन्हा नागपूर जेलमध्ये परतणार आहे. सोनसाखळी चोरांची मजल आता थेट नागरिकांच्या घरापर्यंत पोहोचली. याचा प्रत्यय कल्याणकरांना आलाय. कल्याणमधल्या कासारहाट परिसरात चोरट्यांनी हेमलता ऐशवाड या महिलेच्या गळ्यातलं मंगळसूत्र त्यांच्या दारातनच खेचून पळ काढला. हे मंगळसूत्र खेचताना हेमलता ऐशवाड यांना चोरट्यांनी अक्षरशः फरफटत नेलं. सगळा प्रकार हा CCTV मध्ये कैद झालाय. हेमलता दारात उभ्या असताना पत्ता विचारण्याच्या बहाण्याने ही व्यक्ती तिथे आली आणि त्याने सोनसाखळी खेचली. हेमलता यांचा मुलगा त्या चोरांच्या मागे धावला, पण ते चोर तिथून पसार झाले. राज्यातल्या तब्बल 70,000 बेरोजगार ITI विद्यार्थी आणि 18,000 बेरोजगार अभियंत्यांना आता ऊर्जा खात्यात काम देण्याचा ऍक्शन प्लॅन तयार करण्यात आलाय. लवकरच या प्लॅनची अंमलबजावणी होणार असल्याची माहिती ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. ऊर्जा मंत्र्यांनी केलेल्या या घोषणेमुळे बेरोजगार ITI विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळालाय. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही उपस्थित होते. शिवसेनेने काल कोल्हापूरच्या जिल्हा कृषी कार्यालयासमोर निदर्शनं केली. जिल्ह्यातल्या पाणलोट क्षेत्रात जी कामं झाली त्यात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप सेनेने केलाय. जी शेततळी आणि नाले बांधले गेले त्यांच्या टेंडर पद्धतीच्या चौकशीची चौकशी करा आणि यापुढे पाणलोटाच्या कामांसाठी ई टेंडरिंग पद्धतीचा वापर करा अशी मागणी सेनेच्या कार्यकर्त्यांनी केली. कोल्हापूर जिल्ह्यातल्या काळंबवाडी धरणग्रस्तांनी कालपासून ठिय्या आंदोलन सुरू केलंय. काळंबवाडी धरण पूर्ण झालं तरी आमचं पुनर्वसन झालेलं नाही अशी त्यांची तक्रार आहे.
जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही अशी त्यांची भूमिका आहे। बारावीचा निकाल 27 मे रोजी जाहीर होणार आहे। 27 मेला दुपारी 1 वाजता निकाल जाहीर होईल। हे निकाल ऑनलाइन असतील। विद्यार्थ्यांना हे निकाल www.maharesults.in, maharashtraeducation.com आणि hscresults.mkcl.org या वेबसाइट वरती पाहायला मिळतील। शिवसेनेचे निळजेगावचे माजी सरपंच आणि विभाग प्रमुख सत्यवान उर्फ सतीश पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात नर्तकींवरती पैशाची उधळण झाल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय। शिवसेना लोढा हेवनतर्फे निळजेगावचे माजी सरपंच आणि शाखा प्रमुख सत्यवान पाटील यांच्या वाढदिवशी मराठी हिंदी कोळी गीत लावण्याचा कार्यक्रम करण्यात आला। यात नर्तकींवर पैशांची उधळण करण्यात आली। दरम्यान बाहेरून आलेल्या पाहुण्यांनी हे पैसे उधळले असून त्याबाबत आपण माफी मागतो असं म्हणत पाटील यांनी दिलगिरी व्यक्त केली। ठाण्यातल्या घोडबंदर रोडवरती एका महिलेवर तिच्या पतीनेच जीवघेणा हल्ला केलाय। घरगुती वादातनं हा हल्ला झाल्याचं पोलिसांनी सांगितलं तर हल्लेखोर पतीला पोलिसांनी अटक केली। जखमी महिलेवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। या महिलेसोबत असलेल्या एका इसमावरही हल्ला करण्यात आला। त्यांच्यावरही उपचार सुरू आहेत। पुढचा तपास कापूरबावडी पोलीस करत आहेत। भांडूपमधल्या तुळशेतपाडा या भागात 57 वर्षाच्या एका नराधमाने 4 वर्षांच्या मुलीवर बलात्कार केलाय। जगन्नाथ जयस्वाल असे या आरोपीचं नाव आहे। भांडूप पोलिसांनी त्याला अटक करून त्याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल केलाय। जयस्वाल या मुलीच्या शेजारीच राहतो। रविवारी संध्याकाळी त्याने शेजारच्या या चिमुडीला खाऊचं आमिष दाखवून तिच्यावर अतिप्रसंग केला। मुलीचे आई वडील कामावरून परत आल्यानंतर त्यांना हा प्रकार कळला। त्यांनी पोलिसात तक्रार केली आणि त्यानंतर जयस्वालला अटक करण्यात आली। आयपीएल सट्टा प्रकरणामध्ये औरंगाबाद पोलिसांनी दिल्लीहून एका सट्टेबाजाला अटक केली। औरंगाबाद पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी दिल्लीत जाऊन ही कारवाई केली। आतापर्यंत या प्रकरणात 10 आरोपींना अटक करण्यात आली। काही दिवसांपूर्वी आयपीएलच्या मॅचेसवर सट्टा बॅजी चालवणाऱ्या औरंगाबादच्या गँगचा पर्दाफाश करण्यात आला होता। अटकेत असलेल्या आरोपींनी दिलेल्या माहितीवरून गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी दिल्ली आणि राज्यात अनेक ठिकाणी अटकसत्र सुरू केले। लातूर जिल्ह्यातल्या चाकूरमधल्या बीएसएफ प्रशिक्षण केंद्रात भरतीसाठी आलेल्या दीपाली आकुर्डे या तरुणीचा भरती दरम्यान मृत्यू झालाय। काल दुपारी घडलेल्या या घटनेत दीपालीचा मृत्यू उष्माघाताने झाला असल्याचा तिच्या नातेवाईकांनी सांगितलंय। बीएसएफच्या भरती दरम्यान धावताना तिने अचानक पाणी मागितलं। पाणी प्यायल्याबरोबर ती जमिनीवर कोसळली। चाकूरच्या सरकारी दवाखान्यात नेत असतानाच तिचा मृत्यू झाला। पुण्यातल्या काठापूर बुद्रुकमध्ये गणेशनगर वस्तीतल्या 35 फूट खोल विहिरीत बिबट्या पडला होता। या बिबट्याला माणिकढोह बिबट्या निवारा केंद्राच्या SOS संस्थेचे 3 कर्मचारी आणि 12 वनकर्मचाऱ्यांच्या मदतीने स्थानिक गावकऱ्यांनी वर काढलंय। यावेळी तराफा आणि JCB च्या सहाय्याने पिंजरा विहिरीत सोडण्यात आला आणि बऱ्याच कसरतीनंतर बिबट्याला वाचवण्यात यश आलं। भारतीय क्रिकेट संघातला आघाडीचा फलंदाज अजिंक्य रहाणे याने रविवारी जेजुरी गडावर कुलदैवत खंडोबाचं दर्शन घेतलं। अजिंक्यची पत्नी राधिका, आई वडील, भाऊ बहीण हे सगळं कुटुंब खंडोबाच्या दर्शनासाठी जेजुरीला आलं होतं। अजिंक्यने कुटुंबासह कुलदैवत खंडेरायाची महापूजा, अभिषेक, कुलाचार, कुलधर्म असे सगळे धार्मिक विधी केलेत। जेजुरीचे पुरोहित उपाध्याय यांनी त्याचं पौरोहित्य केलं। मार्तंड देवस्थानच्या वतीने अजिंक्य रहाणे याचा खंडोबाची प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला। समाज प्रबोधनाच्या सोबतच सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे सध्या पाणी टंचाई दूर करण्याचे प्रयत्न केले जात आहेत। रायगड जिल्ह्यातील छोटी धरणं आणि तलावांमधले गाळ काढण्याचं काम सध्या सुरू आहे। म्हसळ्यातल्या मेंदडीतल्या धरणातनं आधी 7 ते 8 गावांना पाणी पुरवठा होत होता, पण गाळ साचल्याने पाण्याचा साठाच पुरेसा होत नाहीये। त्यातनं उद्भवलेली भीषण पाणी टंचाई लक्षात घेत छोट्या मोठ्या धरणातले तलावातल्या पाझर तळावातलं गाळ काढण्याचं काम ठिकठिकाणी केलं जात आहे। रोज 800 पेक्षा जास्त सदस्य हे गाळ काढायचं काम करत आहेत। या कामामुळे धरणातला पाणी साठा वाढणार आहे आणि 16,000 नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकाली निघणार आहे।
राष्ट्रीय घडामोडी पाहूयात काही। केजरीवाल विरुद्ध नजीब जंग या वादामध्ये केंद्र सरकारला एक धक्का बसलाय। दिल्ली हायकोर्टाने एका दुसऱ्या केसच्या सुनावणी दरम्यान दिल्ली सरकार आणि नायब राज्यपाल यांच्या अधिकारांवर भाष्य केले। यावेळी नायब राज्यपालांनी जनतेच्या भावनांचा आदर राखून सरकारच्या कामात ढवळाढवळ करू नये असंही म्हटलंय। दिल्ली राज्य सरकारच्या लाचलुचपत खात्यासंबंधी दिल्ली हायकोर्टाने दिलेला निर्णय ही मोदी सरकारला चपराक आहे असं दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी म्हटलंय। केजरीवाल सरकारने 100 दिवस पूर्ण केले आणि त्यानिमित्ताने केजरीवाल यांनी दिल्लीत मंत्रिमंडळाची जाहीर बैठक घेतली। या बैठकीत त्यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्ला चढवला। गेल्याच महिन्यात आम आदमी पार्टीच्या रॅली दरम्यान एका शेतकऱ्याने आत्महत्या केली होती। या प्रकरणी दाखल झालेल्या एका याचिकेची दखल दिल्लीतल्या न्यायालयाने घेतली। या सभेत आपचे नेते भाषण करत असताना गजेंद्र सिंग या शेतकऱ्याने गळफास लावून आत्महत्या केली। यावर या शेतकऱ्याला आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा आरोप आपच्या नेत्यांवर करण्यात आलाय। आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये वाढत्या तापमानाचा सर्वात जास्त तडाखा बसलाय। या दोन्ही राज्यांमध्ये गेल्या 3 दिवसांपासून पारा 47 अंशांवरती गेल्याने मोठी जीवितहानी झाली। दोन्ही राज्यातल्या मृतांचा आकडा 764 वरती गेलाय। महाराष्ट्राला लागून असलेल्या तेलंगणातल्या आदिलाबाद आणि करीमनगरसह हैदराबादला देखील तापमानाचा मोठा फटका बसलाय, त्यामुळे जनजीवनावर मोठा परिणाम झालेला आहे। सोपोरसोबत काल काश्मीरमध्ये कुलगाममध्ये देखील गोळीबाराची घटना घडली। कुलगाममधल्या यारीपोरा या भागात दहशतवाद्यांनी लष्कराच्या एका गस्ती पथकावरती हल्ला चढवला। या चकमकीत एक सैनिक जखमी झाला। जवानांनी दहशतवाद्यांवरती केलेल्या गोळीबारात लष्कर ए तोयबाचा एक दहशतवादी ठार झाला। बाकीच्या दहशतवाद्यांना शोधण्यासाठी सुरक्षा दलं या परिसरात शोधमोहीम राबवत आहेत। पाहूयात आता काही आंतरराष्ट्रीय घडामोडी। काळ्या पैशाबाबत स्वित्झर्लंडने मोठा खुलासा केलाय। स्विस बँकेकडनं काळा पैसा असल्याचा संशय असलेल्या खातेदारांची नावं जाहीर व्हायला सुरुवात झाली। या प्रकरणी चौकशी करणाऱ्या भारतीय एसआयटीचं हे मोठं यश मानलं जात आहे। एसआयटीच्या म्हणण्यानुसार स्विस बँकेत 4,449 कोटी रुपये आहेत। 340 भारतीयांच्या स्विस बँकेतल्या खात्यांमध्ये काळं बेरं असल्याचं स्वित्झर्लंडने मान्य केलंय। दक्षिण अफगाण प्रांतामध्ये आत्मघातकी ट्रक बॉम्बच्या हल्ल्यात 5 जण ठार तर 62 जण जखमी झालेत। झाबूल प्रांताची राजधानी असलेल्या कलाट इथे प्रशासकीय इमारतीच्या दरवाजापाशी हा स्फोट घडवण्यात आला। या हल्ल्यात 17 महिलांसह 75 नागरिक जखमी झालेत। पाकिस्तानच्या सीमेला लागून असलेल्या झाबूल प्रांतात अशा प्रकारच्या बंडखोर कारवाया काही काळात वाढलेल्या आहेत। ट्युनिशियामध्ये एका माथेफिरू सैनिकाने त्याच्या सहकारी सैनिकांवरती केलेल्या अंदाधुंद गोळीबारात 6 जणांचा मृत्यू झालाय तर 10 जण जखमी झाले। जखमींपैकी एकाची परिस्थिती गंभीर असल्याचं ट्युनिशियाच्या संरक्षण मंत्रालयाने सांगितलंय। या सैनिकाने नंतर स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली। घटनास्थळापासून जवळच्या अंतरावर असलेली एक शाळा खबरदारी म्हणून तातडीने रिकामी करण्यात आली। या घटनेनंतर काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। लिबियातल्या वेगवेगळ्या समाजांच्या प्रतिनिधींची बैठक इजिप्तची राजधानी कैरोमध्ये झाली। लिबियातल्या युद्धग्रस्त स्थितीवर राजकीय तोडगा काढण्यासाठी इजिप्तने ही बैठक आयोजित केली होती। सध्या लिबियात 2 सरकारं आहेत। इस्लामी गटांचा पाठिंबा असणारं सरकार त्रिपोलीत आहे तर दुसरं आंतरराष्ट्रीय मान्यता मिळालेलं सरकार पूर्व लिबियातल्या टोब्रुक या शहरात आहे। त्रिपोली सरकारला पाठिंबा देणाऱ्या गटाचे प्रतिनिधी इजिप्तमधल्या बैठकीला उपस्थित नव्हते। दक्षिण अमेरिकेच्या दौऱ्यावर असलेले चीनचे पंतप्रधान ली केकियांग यांनी चिलीचे अध्यक्ष मिशेल बाखलेट यांची भेट घेतली। या दरम्यान व्यापार आणि गुंतवणुकी संदर्भातल्या करारांवर स्वाक्षऱ्या झाल्या। आंतरराष्ट्रीय व्यापारांमध्ये रेमिनबी या चिनी चलनाचा वापर व्हावा यासाठी चिलीने पाठिंबा दर्शवलाय। आपल्या दक्षिण अमेरिका दौऱ्यात ली केकियांग यांनी अनेक व्यापारी करार केलेत। या दौऱ्यात त्यांनी चिलीसोबतच ब्राझील, कोलंबिया आणि पेरू या देशांनाही भेट दिली होती। अमिताभ बच्चन यांनी नेपाळमधल्या भूकंप पीडितांच्या मदतीसाठी 11 लाखांची देणगी दिली आहे। पंतप्रधान मदत निधीत त्यांनी ही 11 लाखाची रक्कम जमा केली। यासाठी स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विटरवर अमिताभ बच्चन यांचे आभार देखील मानले।
अभिषेक बच्चन ऑल इज वेल या आगामी सिनेमामध्ये एका गायकाची भूमिका साकारतोय. अभिषेकची ही भूमिका अभिमान मधल्या अमिताभ बच्चन यांच्या गायकाच्या भूमिकेपासून प्रेरित आहे. अभिमान नंतर याराना मध्ये अमिताभ यांनी गायकाची भूमिका साकारली होती आणि आता तब्बल 34 वर्षांनी बच्चन घराण्यातल्या कोणीतरी गायकाच्या भूमिकेत दिसून येणार आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन उमेश शुक्लांचं असणार आहे. स्मृती इराणींनी या प्रोजेक्टमधनं हात काढून घेतल्यावर सिनेमाला खूप अडचणींना तोंड द्यावं लागलं होतं, पण आता सिनेमाचं शूट पूर्ण झालंय आणि 21 ऑगस्टला हा सिनेमा रिलीज होणार आहे. दिग्दर्शक विनोद कापडेचा आगामी सिनेमा मिस टनकपूर हाजिर हो याचं प्रमोशन मुंबईत नुकतंच पार पडलं. यावेळी सिनेमाची हिरोईन ऋषिता भट हजर होती. अशोका सिनेमातनं पहिल्यांदा ऋषिता भट सगळ्यांच्या समोर आली. त्यानंतर दिल विल प्यार व्यार, शरारत, अब तक छप्पन अशा सिनेमात तिने छोट्या मोठ्या भूमिका केल्या. या सिनेमात ऋषिता सोबत अनु कपूर आणि राहुल बग्गा यांच्या मुख्य भूमिका आहेत. दिग्दर्शक आर बालकी लवकरच एका नव्या सिनेमावर काम सुरू करणार आहेत. हा सिनेमा एक प्रेमकथा आहे. यासाठी अर्जुन कपूर आणि करीना कपूरला साइन करण्यात आले. सिनेमाचं शूट जुलैमध्ये सुरू होण्याची शक्यता आहे. ABCD 2 हा सिनेमा 19 जून ऐवजी आता एक दिवस आधी म्हणजे 18 जूनला रिलीज होणार आहे. कारण 19 जूनपासून रमजानच्या महिन्याला सुरुवात होते. माझ्या अनेक मित्रांनी मला सिनेमा रमजानच्या सुरुवातीला रिलीज न करण्याचा सल्ला दिला, म्हणूनच हा निर्णय घेतल्याचं दिग्दर्शक रेमो डिसूझाने स्पष्ट केलंय. दिग्दर्शक राकेश ओमप्रकाश मेहरा त्यांच्या आगामी सिनेमाच्या स्पेशल इफेक्टसाठी हॉलिवूडची एक टीम नेमणार आहेत. या टीमने याआधी लाईफ ऑफ पाय, ट्रॉन लेगसी आणि कार्स या सिनेमाचे स्पेशल इफेक्ट्स केलेत. या सिनेमात अनिल कपूर यांचा मुलगा हर्षवर्धन कपूर आणि सयामी खेर यांच्या मुख्य भूमिका असणार आहेत. अभिनेता संजय दत्तसाठी आनंदाचे दिवस फार लांब नाही आहेत, कारण त्याची शिक्षा ऑक्टोबर महिन्यात संपणार आहे आणि तो कायमचा घरी परतणार आहे. त्याच्या नवीन कामाच्या ऑफर्स देखील यायला सुरुवात झाली. दिग्दर्शक उमेश शुक्लाने तर त्याला त्याच्या आगामी फिल्मसाठी साइन सुद्धा केलंय. संजय तुरुंगामधनं बाहेर येताच या सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात होणार आहे. याआधी राजकुमार हिरानी संजयला घेऊन त्याच्या आयुष्यावर सिनेमा सुरू करणार होता, पण तो आता पुढे ढकलण्यात आलाय. दिग्दर्शक अभिषेक कपूरच्या फितूर या सिनेमाचं शूट काश्मीरमध्ये होणार होतं. त्यासाठी कतरिना कैफ आणि रेखा यांचं एकत्रित 25 दिवसांचं एक शेड्यूल सुद्धा ठरलं होतं, पण आता हेच काश्मीरमधलं शेड्यूल मुंबईत शूट होतंय. याला कारणीभूत ठरले कतरिनाची नवीन हेअरस्टाईल आणि कलर. काश्मीरमधल्या शूटसाठी कतरिनाच्या बदललेल्या लुकमुळे अभिषेकने शूट करायला नकार दिला, कारण त्यामुळे सिनेमाची कंटिन्युटी तुटली असती आणि आता तेच बारगळलेले शूट पूर्ण करायला मुंबईत काश्मीरचा हुबेहूब सेट उभारण्यात आलाय आणि कतरिनाला दिग्दर्शकाला हवी तशी हेअरस्टाईल आणि कलर ठेवणं भाग पडलंय. माजी भारतीय क्रिकेट कॅप्टन मोहम्मद अझरुद्दीनच्या आयुष्यावर आधारित सिनेमाचे राईट्स अखेर एकता कपूरला मिळालेले आहेत. ज्येष्ठ अभिनेता जितेंद्रने विनंती केल्यानंतरच एकताला हे राईट्स मिळाले. एकताचे वडील अभिनेते जितेंद्र आणि अझरुद्दीन हे खूप जुने मित्र आहेत. अझरुद्दीनने प्रारंभी त्याच्या जीवनावर चित्रपट काढायला साफ परवानगी नाकारली होती, पण वडिलांनीच मध्यस्थी केल्यानंतर एकता कपूरला यासंबंधीचे राईट्स मिळाले. दिग्दर्शक सुभाष कपूरच्या गुड्डू रंगीला या सिनेमाबद्दल फार उत्सुकता आहे. खाप पंचायतींवरती आधारित हा एक मसालेदार सिनेमा आहे. 3 जुलैला हा सिनेमा रिलीज होतोय. यात अर्षद वारसी, आदिती राव हेदली आणि अमित साल यांच्या मुख्य भूमिका आहेत. आणि यानंतर पाहूयात इतर काही घडामोडी. मुंबई इंडियन्सने IPLच्या जेतेपदाला दुसऱ्यांदा गवसणी घातली आणि काल मुंबई इंडियन्सचा हा विजयोत्सव मोठ्या उत्साहात वानखेडे स्टेडियमवर साजरा झाला. नीता अंबानी, सचिन तेंडुलकर, रिकी पॉन्टिंग हे सगळे यावेळेला उपस्थित होते. सामान्य मुंबईकरांनी देखील मोठ्या प्रमाणात या सोहळ्याला हजेरी लावली. यासाठी काल एक विशेष कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आला होता. And now we see how well you know it. Do you think it was better in those days when you were slightly unaware of what was going on? Slept easier? Absolutely. When I was absolutely unaware of what it means, I was calmer. But now, Mumbai Indians means the world to me. And all the fans over here, thank you so much for coming in such large numbers to support Mumbai Indians. They are the best fans in the country, aren't they? Yeah, they are. Go east, go west, but Mumbai is the best. What was the most special moment for you of the Mumbai Indians campaign this year?
I think the most special moment was when we had the EFA children. We had 20,000 children here cheering for every player for Mumbai Indians. And that turned around the fortunes for Mumbai Indians. And from that game onwards, we have never looked back. So I just want to thank all my children of EFA. Thank you for all your good wishes that you continue showering on Mumbai Indians. Thank you. The good energy. It was a good energy. And now you've passed on the mantle to Akash. So do you think it's going to be less sleepless nights for you or even more? I'm a mother first, so I think a mother always wants the best for her son. So the sleepless nights will continue. But all of us, please continue backing Mumbai Indians. Thank you. तर सचिन तेंडुलकरही यावेळी मुंबई इंडियन्सचे चाहत्यांसाठी खास मराठीतनं मनमोकळा संवाद साधला. You can never tire of the love that you get from this crowd, right? नमस्कार मुंबई. तुमचा जो सपोर्ट आमच्यासाठी होता तो फार महत्त्वाचा होता आणि तुमच्या सपोर्टमुळे जे काय आम्ही करू शकलो ते पॉसिबल आहे. आज असे क्षण फार कमी येतात आयुष्यात पण ह्या क्षणाला यु नो तुमच्याबरोबर आम्ही ज्यावेळेला हा आनंद शेअर करतो त्यावेळेला इट बिकम्स इवन मोर. So thank you very much for all your support. Was it easier when you were playing than sitting outside? No, I enjoyed. As long as I'm on the cricket field, it feels nice. I thoroughly enjoyed the journey, which didn't start off that well. But the team stuck together. There were some challenging moments. And true character of any side is displayed when the tough times are there and the challenges are there in front of you. Credit to the entire team, the support staff, the owners, everyone, and also our fans for having faith in us. Thank you so much, ladies and gentlemen. Sachin Tendulkar won the title in the test team. They're chanting your name. Oh, you've got to be loving this, yeah? Bilkul, Mumbai walo, thank you very much. Ye jeet aapki hai. मैं पंजाबी कम हूं मुंबई वाला ज्यादा हो गया हूं अब एक बार पक्की है. थैंक यू वेरी मच फॉर सपोर्टिंग अस ऑल द वे. जब हम हार भी रहे थे तब भी आप उतना ही सपोर्ट कर रहे थे. थैंक यू फॉर योर लव अफेक्शन. विल कंटिन्यू टू परफॉर्म लाइक दिस फॉर यू गाइस. थैंक यू वेरी मच. तो अगर आप मुंबई कर हो गए हो तो ये मुंबई वालों को भी भंगड़ा सीख लेना चाहिए ना विद यू. बिल्कुल आता है. दिखाओ जरा करके दिखाओ सब. देखो सबको आता है. ये अभी रात के थके हुए हैं. इनको आराम करने दो. बहुत भंगड़ा किया इन्होंने कल रात को. थैंक यू हरभजन सिंह. आणि यासोबतच स्पीड न्यूज मध्ये आपण इथेच थांबूया. पहा फक्त आयबीएन.